महत्त्वाच्या देशामध्ये मी स्वतः आपल्याला या संदर्भात वेगळी लक्ष उपस्थित केली होती, आपल्याजवळ चर्चा झाली होती. या ठिकाणी देशामध्ये आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की हा जो मूळ प्रश्न आहे त्या ग्रामपंचायती आपल्या ज्या आहेत आणि त्या पाणीपुरवठा योजना त्यांना जो दर लागू केला आहे विजेचा तो त्यांनी कमर्शियल लागू केलेला आहे. अध्यक्षमहोदय हा कमर्शियल दर त्या ग्रामपंचायतीने परवडत नाही. अध्यक्षमहोदय आज जेवढा वसुली एका ग्रामपंचायत असतो त्यापैकी जवळपास 60 ते 70% त्यांचे पैसे हे प्रति वीज जात असतात. तर याशिवाय त्या ग्रामपंचायतीनं त्या कर्मचाऱ्यांचा पगार असा आपण हिशेब केला अध्यक्षमहोदय तर त्या ग्राम काही शिल्लक राहत नाही अशी अवस्था आहे. अध्यक्षमध्ये माझी अशी तुम्हाला विनंती राहील की या योजनांना आपण कमर्शियल ऐवजी आपण शेतीचा अथवा घरगुती आपण वीज जर लागू केला तर या ठिकाणी त्याला मोठा प्रश्न आपला ठिकाणी निकाली निघेल. अध्यक्षमध्ये माझी आणखी सूचना अशी आहे की ह्या बिलाच्या ऐवजी आपल्याला कायमचं आपला एक मार्ग काढायचा असेल तर अध्यक्षमध्ये आज शासनानं प्रयत्न करून आज प्रत्येक ग्रामपंचायतीला सौर ऊर्जा किंवा आपल्या पवन ऊर्जेचा आपल्या जे सोलरचे आपले जे पंप असतात ते आपण त्यांना अंदाजाच्या माध्यमातून प्रत्येक ग्रामपंचायत आपण दिले तर या ठिकाणी त्या ग्रामपंचायतीचा जो रिकरिंग एक्सपेन्स आहे तो साहेब अतिशय कमी होऊन जाईल आणि त्या माध्यमातून आपले पंच सक्षम होतील. माझी आपली विनंती अध्यक्षमध्ये की आमच्या सूचनाच्या ठिकाणी थोडासा विचार करून आपण हे दोन्ही निर्णय ह्या माध्यमातून घ्यावेत माझी विनंती आहे.